सत्तेला चिटून बसणाऱ्या शिवसेनेच्या बड्या नेत्यांचे कोकणच्या विकासात योगदान काय, असा खडा सवाल उपस्थित करीत माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी ग्रीन रिफायनरी प्रकल्पाबाबत शिवसेनेवर हल्लाबोल केलाय. प्रकल्पाबाबत दुप्पटी भूमिका घेणाऱ्या शिवसेनेचा खरा चेहरा नाणार येथे जाहीर सभा घेत जनतेसमोर आणणार, असा खणखणीत इशारा राणे यांनी यावेळी दिलाय. सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर असणाऱ्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी मालवण येथील नीलरत्न निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी स्वाभिमान तालुका अध्यक्ष मंदार केणी आणि पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. नारायण राणे पत्रकारांशी बोलताना म्हणाले, नाणारमध्ये आजपर्यंत अनेक नेते मंडळी आली आहेत, त्यांनी आपण ग्रामस्थांबरोबर असल्याचे सांगितले आहे. या बड्या नेत्यांचे कोकणच्या विकासात योगदान कोणते, कोकण विकासासाठी त्यांनी आजपर्यंत काय केलंय, कोणते प्रकल्प त्यांनी या भागात आणले आहेत, असे प्रश्न उपस्थित करत राणे म्हणाले, आजपर्यंत शिवसेनेने कोकण बाबत दुप्पटी भूमिका घेतली आहे, असा प्रहार केला. यापूर्वी एनरॉय जैतापूर यांनाही विरोध केला होता, आता नाणारलाही आपला विरोध असल्याचे दाखवत आहेत. मात्र वस्तुस्थिती वेगळीच आहे, यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. ग्रीन रिफायनरीमध्ये जे लोक आहेत ते शिवसेनेचे दलाल आहेत. एखाद्या प्रकल्पाला विरोध करायचा आणि कामे लटायची हा शिवसेनेचा धंदा असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली. सत्तेत असणारे उद्योगमंत्री हे शिवसेनेचे आहेत. जर उद्योगमंत्री शिवसेनेचे असतील तर शिवसेना नाणारला का जाते, उद्योगमंत्र्यांनी तो प्रकल्प रद्द करावा. ग्रीन रिफायनरीला आमचा विरोधच आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात नाणारला जाऊन शिवसेनेचा खरा चेहरा समोर आणणार असल्याचेही राणे म्हणाले. मराठी माणसांसाठी शिवसेना अस्तित्वात आली असे सांगतात. शिवसेनेने मराठी तरुणांना किती रोजगार दिला, असा सवालही राणे यांनी उपस्थित केलाय. यावेळी राणे यांनी पालकमंत्री दीपक केसरकर यांनी विकास कामं रखडविण्यात राणेंचे छुपे हात असल्याचा केलेल्या वक्तव्याचा समाचार घेतला. राणे म्हणाले, जिल्ह्यात करोडो रुपयांचा विकास निधी आणला असे जर पालकमंत्री म्हणत असतील तर तो त्यांनी दाखवावा, नाहीतर जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीरच करावं, असं आवाहनही त्यांनी यावेळी केलंय.